केस पेपर नाही आहेत आमच्याकडे, त्या कागदपत्रासाठी आम्ही 3 वर्ष पेऱ्या मारतो आहे तरी देत नाहीत, आणि दुसऱ्याही केसेसच्या आम्हाला न्याय देत नाहीत लोक. आणि तिथले वकील लोक, हा ग्रुप आहे, ते घाबरतात, आमची केस घेत नाही, त्यामुळे आम्ही मुंबईचा वकील नेतो आहे. तर ते वकील पण आमच्यासोबत पोलीस स्टेशनला, SP कडे सगळीकडे आले, तरी पण आम्हाला न्याय मिळत नाही. तर आम्ही काय करावं? तुमचा आधार घेतला आहे, समजा ते आम्हाला धमकी देतात, गोळी मारून दाखवतात, कसे येतात तुम्ही इथं म्हणतात. आमचं काही झालं तर नुसतं या लोकांच्या बदल्या नाही करायच्या, आम्ही ज्या ठिकाणी जाऊ वरती त्याच ठिकाणी त्यांना पाठवायची. तुमच्या मार्फत सगळ्यांनी, मी एका लिहून जाते, माझी एक डायरी आहे, त्याच्यात कुणाकुणाला भेटली. SP साहेबांच्या इथं 50 फेऱ्या आहेत, DIG कडे 10 फेऱ्या आहेत, मंत्रालयात 5 फेऱ्या आहेत, आणि पोलीस स्टेशनला तर विचारूच नका. 10 वर्षात ते म्हणतात किती फिरायचं, फिरू द्या यांना. आमची चेष्टा करतात, आमच्याच पैशाच्या बंगल्यात ते राहून आमची चेष्टा करतात. कोण खरं सर, तुम्हीच न्याय द्या. आम्हाला भेटायला आम्ही मंत्रालयात गेलो होतो, पण एंट्री दिली नाही. त्या मंत्र्यांनाही भेटायला गेलो होतो आम्ही, पण आम्हाला एंट्री मिळाली नाही. एंट्री मिळाली तर जरूर भेटेल मी. खैरणार आहे, आम्ही धुळ्याला बंगला बांधला, बिल्डरला बांधकामासाठी दिले असताना त्यांनी आम्हाला न देता खोटी सौदापावती करून दुसऱ्याच माणसाला दिला आहे. त्याचं नाव प्रदीप पांडुरंग जाधव असं असून तो खोटी पावतीच्या जीवावर राहतो आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट केल्या, SP ऑफिसला गेलो, गृहमंत्र्यांना भेटलो, DIG भेटलो, ते फोन करून सांगतात की ती इनलिगल पावती आहे, यांना न्याय द्या. पण तिथं गेल्यावर ते बोलतात, तेच लोक आम्हाला सांगतात यांचं असं आहे तसं आहे, तर खंडणी मागतात SP समोर, ॲडिशनल SP समोर. ॲडिशनल SP म्हणतात देऊन टाका त्यांना 15-16 लाख. आता आम्ही रिटायर लोक आहोत, आणि आमचं लिगल बँकेचं लोन चालू असताना आम्ही 10 वर्ष लोन भरतो आहे, 14,000 हप्ता आहे, तरी ते आम्हाला म्हणतात नाही आम्हाला पैसे पाहिजे. आणि आमचेच पैसे त्यांच्याकडे 40 लाखापर्यंत निघतात. आमच्या केसेस ते चालू देत नाहीत. खोटी सौदापावतीची केस परस्पर बंद करून ते केस पेपर पोलीस स्टेशनलाही नाहीत आणि कोर्टातही नाही. आम्ही जवळजवळ 3 वर्ष त्या एका पेपरसाठी पोलीस स्टेशनला एरझारा घालतो आहे, DIG कडे, SP कडे, गृहमंत्र्यात, मंत्रालयात, सगळीकडे जाऊनही अजून ते पेपर आजपर्यंत, आज तागायत मला मिळालेले नाहीत. तर आम्ही काय करायचं? आम्हाला बंगला देतो म्हणून पेपरात बातमी बी आणलेली आहे. आम्ही सामान घेऊन गेलो तेव्हा पाटील साहेब होते मोहाडी पोलीस स्टेशनला, त्यांच्याकडे सामान घेऊन गाडी घेऊन गेलो. आमच्यावर 2 पोलीस दिले. तेव्हा बिल्डरचा वॉचमन राहत होता, नंतर आता त्याने वॉचमन काढून एका गुंडाला दिलं, प्रदीप पांडुरंग जाधव म्हणून, आणि दुसरीकडे वेगळंच सांगतो. तर आम्हाला कसा न्याय मिळणार? प्लीज तुमच्या सहकार्याने आम्हाला न्याय मिळवून द्या. मी शरद पवार, गृहमंत्री वशे पाटील, भांबरे साहेब धुळ्याचे, गोटे साहेब, सगळ्यांनाच भेटलो आहेत. आणि सगळ्या SP ना भेटून आम्ही सगळं व्यवस्थित सविस्तर सांगितलं की हे इनलिगल राहत आहेत. ते त्यांनी व्हेरिफिकेशन केलेल्या सह्या ती केस परस्पर क्लोज केलं, आणि आम्ही स्वतःही करून आणलं आम्ही बँकेत असल्याने, ते पण जोडायला सांगतो आणि आमची केस घ्या सांगतो, तरी पोलीस स्टेशन आमची केस घेत नाही. आणि DIG कडे गेल्यावर DIG म्हणतात तिथलं राजकारण आहे, तिथं आम्ही काही सांगतो आम्ही, जा तुम्ही SP ला भेटा, एवढंच सांगतात DIG. ती कोर्टातूनच परस्पर त्यांनी आम्हाला न बोलवता बंद करून ते पोलीस स्टेशनला कागद पाठवले सांगतात, पण पोलीस स्टेशन म्हणतात ते केस पेपर नाही आहेत आमच्याकडे, त्या कागदपत्रासाठी आम्ही 3 वर्ष पेऱ्या मारतो आहे तरी देत